2024 हॅट्रिकची गॅरंटी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काय तुमची प्रतिक्रिया? मी एकच सांगेल, कालला सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि नवनिर्वाचित जे आमचे शिवसेनेचे नेते आले मुंबईचे, तर त्यांचं स्वागताचा कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट असं केलं की मागच्या वेळीसुद्धा ह्या तिन्ही जागा, तिन्ही स्टेट काँग्रेसला आले आणि मग लोकांना काय वाटलं की आता काँग्रेसला तिन्ही स्टेट आले हिंदी भाषिक, म्हणजेच त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच येईल असं वाटलं. पण तसं झालं नाही. कधीही त्या ठिकाणी राज्याच्या निवडणुका आणि म्हणजे लोकसभेच्या निवडणुका हे वेगवेगळ्या असतात आणि म्हणून तसं काही होऊ शकत नाही. पण आता महाविकास आघाडीची बैठक त्या ठिकाणी माननीय उद्धवजी आणि माननीय शरद पवार साहेब, माननीय सोनियाजी वगैरे त्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला 6 तारखेला होते आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय स्पष्टपणे निर्णय त्या ठिकाणी ते घेतीलच, चांगला निर्णय घेतील आणि परत आम्ही सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्या ठिकाणी मुव्हमेंट सुरू करतील. या निवडणुकीच्या निमित्तानं, विजयाच्या निमित्तानं भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि नाही कोणाचाही असतो, जर समजा आम्ही निवडणुका जिंकल्या तर आमचा आत्मविश्वास वाढतो, आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो. परंतु प्रत्यक्षात त्यांचा ते साहजिकच आहे, ते आत्मविश्वास त्यांचा वाढतो. परंतु आत्मविश्वास वाढवणं उपयोग नाही, जनतेचं मत लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे मिळणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर असं म्हटलं जातं की इंडिया आघाडी ही करत असताना काँग्रेसचाही आत्मविश्वास आता कमी होत जाईल आणि त्यासोबतच त्यांच्याबरोबर असणारे घटक पक्ष वेगवेगळ्या राज्यातले त्यांची अडचण होईल असेल? नाही, तसं नाही येते. आता ही 6 तारखेची जी बैठक आहे दिल्लीतली, त्यामध्ये काय काय चर्चा होते आणि मग पुढे काय निर्णय घ्यायचा, कारण हे जे 3 राज्य त्यांचे आले, त्या 3 राज्यामधून आल्यामुळे त्या ठिकाणी आता आपण कुठलं पाऊल टाकायचं हे आपल्याला सेमीफायनलमध्ये दिसून आलं, म्हणजे लोकसभेला तो फायदा होतो. बरोबर. एक प्रश्न असा होता की सर, जे उत्तरेकडचे राज्य आहेत त्याच्या विजयामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय भूकंप होईल असं बोललं जाते. नाही, त्याच्यामध्ये काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू आहे. नाही नाही, ते कोणीही कुठं जात नाही आहे, कारण बाजूचं राज्य जर तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या बाजूला आहे, ते जर तिथे येऊ शकतात तर मग इथेसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण इथे जे महाराष्ट्रातलं वातावरण जे खराब झालेलं आहे, प्रचंड खराब झालेलं आहे, म्हणजे फोडातोडी करून त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही काही त्या जनतेच्या प्रश्नाची निकट कोणी सोडत नाही, जनतेकडे दुर्लक्ष आहे. फक्त ते आमदारांना कसं सांभाळायचं ते चाललं आहे. आता भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात जाईल, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने एकदम स्ट्रॉंगली होईल की यांच्या काय यांच्या नादी लागतात, आपण स्वतः एकटे निवडून येऊ शकतो ही त्यांच्यात ताकद वाढेल आणि म्हणून ह्या सगळे जे गद्दार झालेले ते गद्दार काही दिवसानंतर ते हळूहळू कमी होतील. परंतु काँग्रेस मात्र तिकडे जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर आणखी एक बातमी आता आलेली आहे की भाजपचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळं खासदार श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कल्याण भिवंडीमध्ये लोकसभेवर भाजपच विजय होणार असं भाजपच्या आमदारांचा विश्वास. नाही, ते आमदार आधी पण बोलले होते, पण त्याशिवाय मी एक सांगतो, अनुरागजी जे आहेत केंद्रीय मंत्री, त्यांना त्या ठिकाणी स्वतः 2 दिवस थांबवलं होतं त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये आणि त्यांनी पूर्ण अभ्यास केला होता. त्यावेळेस मग खळबळ झाली होती आणि खळबळ झाली, मग संजय मग हे सगळेच लोक म्हणजे हे डॉक्टर शिंदे वगैरे सगळे मुंबई दिल्लीला गेले होते, मग त्यांनी ते त्यांच्याकडनं ओके करून घेतलं होतं की नाही तुम्हाला काही काढत नाही, तुम्ही बदलत नाही. आता बालेकिल्ला आपला संभाजीनगरच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा आता शिवसेनेसोबत, बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबतच दंड थोपटण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते इच्छुक उमेदवार दंड थोपायला लागले कालपासून. नाही, ते दंड ठोकू द्या ना त्यांना, त्यांचं काम होते दंड ठोकण्याचं, दंड ठोकत बसतील ते की नाही आम्ही आता असं. पण त्यांना माहीत नाही इथे हे हा जो गड आहे तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे आणि आता माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा गड आहे. तर त्यामुळे मी हे सांगेल की हा गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही, हे पांढऱ्या कागदावर ही काळ्या दगडावर पांढरी रेष आहे. भागवत करार तयारी करतात त्याचा काळ होतो? नाही, भागवत करार करू द्या ना तयारी, त्याचं म्हणजे ते तयारी करतात म्हणून त्यांचं स्वागत आहे. मी स्वागत करतो की
तयारी त्यांची होऊ द्या, म्हणजे आम्हाला पण जरा काहीतरी म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्र्याला मागे पाडलं होतं एकदा, पाडण्यासाठी त्या ठिकाणी आमची शिवसेना तयार राहील. कसं काय पडून जाणार, कसं काय पडून जाणार तुम्ही सांगा ना. म्हणजे शिवसेनेने किंवा माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय नेत्याला पाडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बाकीच्या इतरांना पाडलेलं आहे. आता हे तर ते आमच्यासमोर म्हणजे अजून आम्हाला नगरसेवकच वाटतात, त्यामुळं काही हे नाही. आता तुमच्या तुलने तुमच्या तोडीचा उमेदवार दिसत नाही का सध्या तुम्हाला? नाही, अर्थात आता माझ्या तोडीचा उमेदवार म्हणजे अजून माझं आमचं डिक्लेरेशन अजून आमच्या शिवसेना पक्षातर्फे कोणाचंच झालं नाही आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आता हे कालची जी निवडणूक झाली ती आणि तिथे दिल्लीला जी काही बैठक होईल त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्या यंत्रणा पूर्ण हलणार आहे आणि मग ते ठरवू. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकतील हे मी या ठिकाणी एकदम मजबूतीने त्या ठिकाणी ठोकून मशाल हात घेऊन सांगतो. काल गिरीश महाजनांनी वक्तव्य केलं आहे की 18 जे खासदार आलेले आहेत ते आमच्यामुळेच आलेले आहेत, मोदीजींचा फोटो लावूनच हे सगळे खासदार आलेत, आता उद्धवजींनी एक खासदार निवडून आणावा. मी त्यांना हे सांगेल की कोण कुठे कुठल्या गेस्ट हाऊसमध्ये बसले होते, शिवसेनेचे ज्येष्ठ लोकांना कसं पाळायचं हे प्लॅनिंग केली होती, त्यामध्ये आमचे इथले जे आहे ना जालन्याचे त्यांनी हॉस्पिटलमध्ये बसून त्या ठिकाणी गेम खेळला होता, हे सगळं जरी झालं तरी आमचे सगळे म्हणजे 18 खासदार आले की नाही निवडून, 22 जागा होत्या आमच्या. आणि त्यामुळे आता जरी समजा त्यांना असं वाटलं की आम्ही परत एकदा असं आता होणार नाही तसं, कारण आता आता देश पातळीवर तुम्हाला सांगतो आता लोक चिडतील, कारण जे काही आता हे चाललं की आता हे परत जर मोदी आले तर परत ईडी बीडी हे ते सगळं त्यांच्या हातात आहे, कधी कोणावर काहीतरी म्हणून तो त्रास आणि तो हिटलरशाही किंवा हुकुमशाही ती येईल असं लोकांना भय आहे, भीती वाटते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून जरी त्यांनी सांगितलं असेल गिरीश महाजनने तर गिरीश महाजनला माहीत नाही अजून, गिरीश महाजन म्हणजे फक्त त्यांचंच युद्ध चालू द्या तुमच्या दोघांचं, म्हणजे तिथे जे तुमचे जुने नेते होते त्यांच्याबरोबर तुमचं भांडण चाललं ते चालू द्या, ते तुम्हालाच काय होईल पहा तुम्ही. आणि लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक हा वेगवेगळ्या असतात. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नितेश राणे उद्धव साहेबांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त बोलले, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे युतीमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांजवळ पायघड्या घालत आहेत, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत नाही, ते दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे. नाही नाही काय माहिती आहे का, ते ह्या माणसाला जे आहे मुद्दामच त्यांनी उचकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ठेवलेलं आहे, पण तो काही बोलतो काही करतो म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची प्रतिमा कमी होते असं त्या ठिकाणी काही बुद्धिवंतांनी त्यांच्याच बुद्धिवंतांनी मला एकदा सांगितलं. मी त्यांना विचारलं की बाबा हे तुम्हाला आवडतं का असं, तर मग त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आवडत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आता कुठेतरी त्यांना त्यांचं तोंड बंद करण्याचा भाजपच विचार करेल, कारण भाजपला आता पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी पाहिजे त्यांना, याचे निगेटिव्ह काहीतरी बोलून काहीतरी बोलून टीका करून ते नाही चालणार, म्हणून ते आता सुधारतील ते. गिरीश महाजन असं म्हणाले काल नाही झालं बोलले ना मराठा आरक्षणाच्या संदर्भात, मराठा आरक्षण हे आरक्षण वगैरे नको आता सध्या. ओके, मात्र समुपदेशन जे आहे त्यामध्ये कुणाचं वरद असतं असं देखील विचारलं जातंय आणि ही गुन्हेगारी अशी फुफाई होते किंवा ललित पाटलांचं जे प्रकरण समोर आलंय काय वाटतं तुम्हाला? नाही एक सांगतो, ललित पाटलांचं प्रकरण हे कोणतं सिरियस आहे, आज सुद्धा काही ठिकाणी काही लोकांना पकडलं गेलं, पण काही लोकांना पकडलं गेलं तरी मी या ठिकाणी सांगेल की ललित पाटीलचं प्रकरण हे मोठं आहे, पण बाकीचं छोटं मोठं रोज चाकू सुरे मारामारी खुनाखुनी चोऱ्या हे ते होतं आहे ह्या महाराष्ट्रात यांच्या या शिंदे गटाच्या आणि म्हणजे मिंदे गटाच्या आणि यांच्या राज्यामध्ये जे होतं आहे ते काही लोकांना पटत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी लोकं चिडलेले आहे. पूर्वीची भाजप आणि आताची भाजप बदल झालेला दिसतोय, त्याचा परिणाम लोकसभेच्या याच्यावर नाही? तुम्ही आजचा दैनिक सकाळ वाचा, दैनिक सकाळमध्ये ते लिहिलेलं आहे, आता मी तेच वाचत होतो की जे पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते बिचारे बाहेर रस्त्यावर उभे आणि आतमध्ये वॉरियर्सची मीटिंग चालू आहे आणि त्यांचं ते म्हणणं होतं की बाबा हे आम्ही बाहेर आहे आता ते आतमध्ये बसलं आहे, ठीक ज्यावेळेस संकट आलं की त्यावेळेस आम्हाला बोलून घेतील, तो पण आता आम्हाला काही विचारणार नाही, हा त्यांचा म्हणजे हा त्या पक्षातील लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे.
मी म्हणणार नाही की त्यांच्यावर टीकाबिका करणार नाही, परंतु त्यांची परिस्थिती काय आहे ते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.